पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिरोमणी मध्ये मोठा प्रचार रंगला, दोन्ही बाजूंनी सभासदांना वेगवेगळ्या पद्धतीचं आवाहन झालं, दिवसभराच्या निकालाचे चित्र समोर आहे, काय पहिली प्रतिक्रिया या निकालावर? सगळ्यात पहिली म्हणजे जे निवडून आलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आम्ही जी काय निवडणूक लढलो या निवडणुकीमध्ये आमचा जो पराजय झाला तो आम्ही सर्वप्रथम मान्य करतो आणि खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला बघायला मिळालं ते खूप महत्त्वाची गोष्ट अशी होती की एक आपण विजयानंतर एखादा आनंदोत्सव साजरा करत असताना विजयाचा उन्माद जर माझ्या गाडीवरचं काच फुडून होत असेल तर ह्या वृत्तीला आमचा विरोध होता आणि तो आमचा कायम राहील। मुळात मुद्दा असा आहे की निवडणूक जिंकणं आज त्या जे काय कोणी काच फोडली त्या माणसाचं, मी तर आतमध्ये होतो, मी गाडीत नव्हतो, पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीचा फोडून जे काही प्रकार घडला हा खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीने तरी देखील त्या माणसाबद्दल आपल्या मनात कुठली आकस किंवा त्याबद्दल राग नाही आणि त्याला आम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी माफ करतो। ते परंतु ह्या वृत्तीचा मेन विषय आहे आणि खऱ्या अर्थानं हे सगळं करत असताना निवडणूक ही खूप छान याचा अनुभव मिळाला आणि आपल्याला अशा खूप निवडणुका लढायच्यात त्यातला हा अनुभव आपल्या गाठीशी आला। मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करून सुद्धा जवळपास 1700-1750 मतांचा हा पराजय, काय विश्लेषण करता येईल ह्या सगळ्या पराजयाचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा प्रचार हे जसं आपण म्हणतोय तसं दिलेल्या वेळेमध्ये प्रचारासाठी त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये दोन्ही बाजूनं प्रचाराची त्या ठिकाणी आणि कारखान्याची वस्तुस्थिती सभासदापुढं मांडणं ही एक प्राथमिक गोष्ट होती आणि ती प्राथमिक गोष्ट मांडत असताना सभासदांबरोबर ज्यावेळेस संवाद होत होता माझ्यासारख्या सहकार्याचं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सभासदत्व उडवलं, मी उमेदवार नसताना तरी देखील आज आपल्याला सभासदांनी 4000 आसपास मतदारांनी मतदान केलं हा खऱ्या अर्थानं विजय आहे। कारण आम्ही त्या ठिकाणी नव्हतोच, तर त्या ठिकाणी जो काही विजय मिळाला हा त्या 4000 सभासदांनी, मग कालच्या विठ्ठलच्या निवडणुकीत आपण एका बाजूनं जिंकलो होतो, दुसऱ्या बाजूनं आज सहकार शिरोमणीतले 4000 सभासद आपल्या बाजूनं झाले, त्यामुळं ही प्लस गोष्ट आहे। आज आपल्याला देखील माहिती आहे कालच्या निवडणुकीत विठ्ठलच्या आम्ही रोंगेसर एकत्र आलो, आज दीपक पवार एकत्र आले, दीपक युवराजदादांबरोबर उभा राहिलेले कित्येक त्या ठिकाणी उमेदवार, भगीरथदादांबरोबर उभं राहिलेले उमेदवार हे देखील ह्या निवडणुकीत आले आणि त्यांचे विद्यमान काही संचालक, माजी संचालक हे सगळं ह्यामुळं हे बेरजेचं राजकारण झालं। प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी आपल्याला अधिक देऊन जाते जसं आपण त्यांच्या तोंडून ऐकतो 6 महिन्याचा पुढारी आहे, त्यामुळं नक्कीच ह्या 6 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जे काही बघायला मिळतं ती वाढ होती आहे आणि ती वाढ खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे। आणि मताधिक्यामध्ये जर आपण बघितलं तर मी मगाशी शॉर्टमध्ये विश्लेषण सांगतो की 1500 ते 1600 मतदाचं काहीतरी मला आकडेवारी समोर आली। मुळात ह्या निवडणुकीतला आम्ही जो आक्षेप घेतलेला भाग होता, ज्या ठिकाणी आमच्या आक्षेपाला थोडं त्या ठिकाणी बगल देण्यात आली, ती म्हणजे 1800 मतदान, जे 1800 मतदान ज्या माणसाची जमीन तालुक्यात नाही किंवा काही जणांना जमीन नाही असे जे 1800 मतदान वाढवलं, ते जर 1800 मतदान ह्या निवडणुकीतनं बाजूला केलं तर 200 मतानं त्या ठिकाणी विजय। परंतु त्या बोलण्याला काही आज अर्थ नाही विश्लेषण करण्यासारखं असलं तरी, परंतु त्या निवडणूक ह्या निवडणुकीतला मुख्य मुद्दा हा होता की ज्या आज आपण सभासदांनी निवडून दिलं आहे त्या सभासदाची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे, जे थकीत उसाची बिलं असतील त्यांचा काटानं हाणणे आणि त्यांचं सभासदाचं 19,000 लोकांचं मताला परत अधिकार साखरवेळेवरती मिळणे आणि ज्या सभासदाला कर्मचाऱ्याचे 18 महिन्याचे पगार राहिलेत त्या कर्मचाऱ्याचे 18 महिन्याचे पगार आणि न कपात करता हे ह्या निवडणुकीमध्ये सगळे मुद्दे ऐरणीवर राहिल्यामुळं भविष्यात ह्याच्यामध्ये ते त्यांच्या सुधारणा करतील आणि सुधारणा करत असताना त्या ठिकाणी कुठं ज्या ठिकाणी संघर्ष करायची वेळ आली ह्या सगळ्यांसाठी तर आम्ही संघर्ष करू, जिथं मदत करायची वेळ येईल त्यांनी हाक मारली तर त्या ठिकाणी मदत करू, परंतु संस्था वाचली पाहिजे, संस्था पुढे गेली पाहिजे, संस्थेचं बिल मिळालं पाहिजे, कारखाना चाललं पाहिजे, ह्या भावनेनं आम्ही सकारात्मकनं पुढे जाऊ।
कार्यकर्ता मैदान मध्ये प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत त्या पोरांनी घेतले, संपूर्ण जल्लोषाच्या तयारीमध्ये असलेला कार्यकर्ता आज निकालाला थोडासा नाराज झाला असेल, काही तुम्हाला फोन देखील आले असतील, काही जणांनी समर्थन दिलं असेल, आधार दिला असेल, त्या सगळ्या राबलेल्या कार्यकर्त्या पोराशिला गावगावातल्या काय सांगणार आहेत? खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की ह्या निवडणुकीमध्ये आपण जे काही लढलो ही लढत ही महत्त्वाची असती. आज आपण कुठल्याही मैदानामध्ये गेलो तर त्या ठिकाणी कुस्ती करणं महत्त्वाची आहे. ती कुस्ती आम्ही ताकदीनं केली, ज्यामध्ये मी फडात नसताना देखील त्या ठिकाणी कुस्ती झाली आणि चुरशी जी झाली. सगळ्यात महत्त्वाचं त्या निवडणुकीमध्ये असंख्य लोकांनी, मग काही लोक तिकडं राहून त्या ठिकाणी इकडं मतदान केलं असेल, आज काही जणांचे आम्ही सोशल मीडियावर फोटो बघतोय ज्यांच्या गाडीवर आमचा फोटो आहे आणि ते आता त्यांच्या गुलालात आहेत, तर अशा काही गोष्टी मिळाल्या. परंतु ज्यांनी हाडाचा सहकारी आहे, हाडाचा सहकारी आहे, त्या हाडाच्या सहकार्याने जी माझ्याबद्दलची जे प्रेम दाखवलं, ज्यांनी ही पार्टी उभा केली, विठ्ठलमध्ये निवडून आणलं आणि सहकार शिरोमणी जी लढत दिली, ह्यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं कौतुक आहे. ह्या लोकांना आयुष्यभर कधीही न विसरणं आणि त्या लोकाला सोबत घेऊन आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला अभिजित पटलामुळं त्या ठिकाणी मान खाली जावं असं न वागता त्यांची ताट मानत राहून आज तालुक्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा एक मोठा कारखाना आहे. उद्याच्या काळामध्ये सहकार शिरोमणीबरोबर दराची कॉम्पिटिशन करून त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्याची ताट मान ठेवून त्यांचं वेळेत बिल देऊन ह्या सगळ्यांबरोबर लढत करत असताना माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कष्टाचं चीज जर करायचं असेल तर उद्या विठ्ठलच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्याला त्या ठिकाणी ऊसाचं बिल जास्त मिळालं पाहिजे दरामध्ये आणि त्याला वेळेत बिल मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी त्या सहकाऱ्याचं जे कष्टाची चीज आहे ते आम्ही कामातून करून देऊ आणि त्यांचे जे त्यांचा जो संघर्ष आहे, माझा जो संघर्ष आहे, तो आम्ही एकमेकाला हातात घेऊन असेच 5-25 वर्ष सोबत राहू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.